आज आम्ही एखाद्या व्यक्तीनं घरामध्ये पूजा केली आमचं काही म्हणणं नाही आहे. त्याच्याशी त्याच्या पूजेचा समाजावर काही फार मोठा विघातक परिणाम होत नाही. समाजात एकच होतं की आमका माणूस एवढा मोठा माणूस तो सुद्धा पूजा करतो. हाच एक एवढा म्हणजे ज्याला चुकीचा मेसेज म्हणतो तो चुकीचा मेसेज समाजामध्ये जातो. एरवी त्यामध्ये काही फार मोठा म्हणजे सामाजिक त्यामध्ये काही धोका असतो असं आम्ही मानलेलं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विधेयकामध्ये अशा काही एंट्रीज होत्या की त्यातल्या सगळ्याही एंट्रीज आम्ही सॉर्ट आउट करून आम्ही अगदी ठराविकच त्यामध्ये त्या सूची ठेवलेल्या आहेत. आणि खरं तर त्या बिलाबद्दल कुणालाही कसलाही आक्षेप घेता येईल अशा तऱ्हेचे कुठलेही आक्षेप आज बिलामध्ये नाहीत. आणि तरी देखील काही शक्ती आज जाणीवपूर्वक जनतेच्या भावना चेतवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि ह्या बिलाला आम्ही विरोध करणार आहोत, वारकरी विरोध करणार आहोत. खरं म्हणजे हे जे वारकरी विरोध करणारे आहेत त्यांनी तुकारामाचं आणि कुणाचं ज्ञानेश्वराचं नाव घेऊच नये. तुकारामाचं नाव घेण्याची त्यांची पात्रताच नाही आहे. तुकारामांनी या सगळ्या अंधश्रद्धावर इतके कोरडे ओढलेले आहेत की तेवढे कोरडे कदाचित सामाजिक सुधारकांना देखील ओढता आले की नाही मला माहीत नाही आहे. एवढ्या परखड शब्दामध्ये तुकारामांनी या साऱ्या अंधश्रद्धांचा त्यांनी समाचार घेतलेला आहे. दुर्दैवानं हे तुकारामाच्या नावावर जगणारे हे वारकरी जे आहेत हे वारकरी या तुकारामाच्या नावाचा व्यापार करतात अशा प्रकारे. त्यामुळे आम्ही एवढंच त्यांना अपील करतोय की खरोखरच तुकारामाचे तुम्ही खरे वारसदार असाल किंवा त्यांचा विचार तुम्ही शिरोधार्य मानत असाल तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या बिलाला विरोध करण्याच्यापेक्षाही हे बिल पास व्हावं म्हणून सरकारला तुम्ही कळवलं पाहिजे की हे बिल पास करा. हे महाराष्ट्राला भूषणावं आहे. हे बिल पास न होणं आता एवढ्या सगळ्या म्हणजे दाभोळकरांच्या सारख्या एका बिन्नीच्या कार्यकर्त्याचं हे प्राणार्पण झाल्यानंतर सुद्धा हे जर बिल रेंगाळणार असेल तर मग या महाराष्ट्राची छितूट होणार आहे. म्हणजे ह्या समाजाला एक कुणीही तिकडचा एखाद्या बाहेरच्या समाजातला ते म्हणतील की ही हा काही समाज आहे काय, या समाजाला कसलीही विचारशक्ती नाही आहे अशा तऱ्हेचे आक्षेप आपल्याजवळ येतील. पण आता दुर्दैवानं राज्यकर्ते भेकड आहेत. मी साताऱ्यामध्ये दाभोळकरांच्या अंत्यविधीच्या वेळी मी म्हणालो होतो की दाभोळकरांच्या सारख्या एका पृथ्वीमोलाच्या कार्यकर्त्याचं निधन केवळ राज्यकर्त्यांच्या भेकड वृत्तीतून झालेलं आहे. राज्यकर्त्यांनी जर या संदर्भामध्ये थोडीशी गरब बसेल अशा तरीची भूमिका घेतली असती तर त्यांचं एवढं धाडस झालं नसतं. या सनातन शक्ती ह्या मधल्या काळामध्ये चेकाळलेल्या आहेत. कारण ह्या चेकाळल्या कशाने, तर राज्यकर्ते भेकड निघाल्यामुळे राज्यकर्ते त्यांचा कसल्याही तऱ्हेचा सामना करू शकत नाही. त्यांच्या विचाराला ती जी काही दुष्ट विचारांची पेरणी करताय त्याला आळा घालू शकले नाही. त्यामुळं मधल्या काळामध्ये या सगळ्या शक्तींना बळ आलं आणि त्या शक्ती चेकाळल्यामुळेच त्यांनी दाभोळकरांच्या प्राणाचा म्हणजे घोट घेतलेला. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अजूनही आमची भूमिका आहे की राज्यकर्त्यांनी थोडंसं शांतपण द्यावं. त्यांनी या प्राप्त परिस्थितीमधून आपली भूमिका काय आहे, आपण काय केलं पाहिजे याचं भान ठेवावं आणि त्यांनी विवेकी पाऊल टाकावं. अशा तऱ्हेनं आज जे त्यांचं राज्यकर्त्यांचं धोरण आहे रेंगाळण्याचं हे अविवेकी आहे. राज्यकर्त्यांना ती शोभादायी नाही अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्यापासून संबंधित मंत्र्यांना पाहिजे त्या शब्दामध्ये आम्ही हे सारं सुनावलेलं आहे. परंतु अजूनही राज्यकर्ते या प्रश्नावर ठोस रीतीनं बोलत नाहीत हे आमचं दुर्दैव आहे. आणि आमच्यापेक्षा खरं दुर्दैव महाराष्ट्राची जी थोडीशी संत परंपरा आहे, महाराष्ट्राची सुद्धा जी विवेकी परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांनी जो एक विवेक समाजाला त्या काळात दिलेला आहे त्या विवेक शक्तीचा अपमान आहे हा खऱ्या अर्थाने. त्या सेशनमध्ये ही बिल पास करणं भाग आहे आणि ते करतील असं आम्ही मानतोय. ते करणार नाही तर महाराष्ट्रामध्ये आमच्या राज्यकर्त्यांची छितू होईल, त्यांना तोंड वर काढून महाराष्ट्रामध्ये फिरता येणार नाही, इतकी त्यांची या महाराष्ट्रामध्ये बेइज्जत होणार आहे असं आम्हाला वाटतं.